अभिमान संस्कृतीचा, ध्यास परिवर्तनाचा, वर्तमानातील समस्यांचा परखड वेध घेण्यासाठी पहा फक्त संकल्प न्यूज मराठी। नमस्कार, मी ईशा, आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी। कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 0 ते 18 वयोगटातील बालकांच्या भविष्याची जबाबदारी आता अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून शासनाने घेतली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे महिला व बाल विकास विभागाच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील अशा 14 अनाथ बालकांना 1,05,00,000 रुपयांचे मुदत ठेव प्रमाणपत्र व अनाथ प्रमाणपत्र वितरण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले। आपण पाहूयात या संदर्भातली सविस्तर माहिती। कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 0 ते 18 वयोगटातील बालकांना अर्थसहाय्य योजना या योजनेअंतर्गत कोविड कालावधीत कोविड संसर्गामुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक हे मृत्यू पावलेले आहेत अशा बालकाच्या नावे 1,05,00,000 रुपये इतकी रक्कम मुदत ठेव म्हणून जमा करण्याची ही योजना आहे। या योजनेअंतर्गत ही 1 रकमी मुदत ठेव रक्कम संबंधित बालक व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या नावे असणाऱ्या सामायिक बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे। बालकांविषयी दुःख व्यक्त करताना जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले की कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या उत्तम शिक्षणासाठी शासन म्हणून निश्चितच योग्य ती जबाबदारी घेण्यात येईल। येणाऱ्या काळात त्यांच्या मालमत्ता हक्क बाबतीतही भविष्यात या बालकांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास जिल्हाधिकारी या नात्याने या बालकांना आवश्यक ती मदत करण्यास मी नेहमीच तत्पर असेन। यावेळी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विजय तावरे, शिक्षणाधिकारी प्राथमिक धनंजय चोपडे, भरोसा सेल सातारच्या अनिता आमंदे मेनकर, अनाथ बालकांचे नातेवाईक व नागरिक उपस्थित होते।